डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आणि या मंचवर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर आणि मंचवर उपस्थित असलेल्या सर्वांची मी काय दावा घेणार नाही, पण ज्यांनी रिपब्लिकन सेनेची धुरा सबंध मुंबई आणि महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्र हो, मला एकच सांगेन या ठिकाणी, अनेक काही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये बरासा काय मांडलाय की साहेबांच्या बरोबर काम करताना जो काय मुसद्दीपणा, धोरणात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची जी जिद्द आणि चिकाटी आहे ती केवळ आनंदराज आंबेडकरांकडे आहे. मी डोळ्याने पाहिलेले, मी काम केले त्यांच्या बरोबर. कोणतंही काम करत असताना, अरे नामांतराच्या लढाईमध्ये 14 वर्ष वनवास भोगला या समाजानं, 14 वर्ष अनेक काही लढाया केल्या, अनेक गरिबांची घरांची राख रांगोळी करून टाकली या अगोदरच्या सर्व नेत्यांनी. आणि म्हणून इंदू मिलचं आंदोलन केवळ 27 दिवसामध्ये पंतप्रधानाच्या मानगुडीवर बसून ती जागा मिळवली, 12.5 एकर जमीन, आणि त्या ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे. मी अधिक काही वेळ घेणार नाही, परंतु त्यांच्या बरोबर काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम करत असल्याची जाणीव आपल्याला होते हे तुम्हाला मला या ठिकाणी ठामपणे सांगावंसं वाटतं. मला त्यांनी सांगितलं की आता महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही काम करा, मी UP मध्ये जातो, लखनौमध्ये जातो, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांचं भाषण ऐकण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी, त्यांच्या नातवाचे विचार ऐकण्यासाठी तिथली जनता आतूर आहे. त्यांना अजून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर समजले. आजही राजस्थानमध्ये, आजही MP मध्ये अन्याय, गोरगरिबांवर अन्याय अत्याचार केला जात आहे. अनेक काय पारणे या ठिकाणी आला. मला तुम्हाला एवढं सांगावं असं वाटेल की या देशामध्ये जोपर्यंत ब्राह्मणवाद खतम होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचाराची सुरुवात होणार नाही असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि खूणगाठ बरोबर ओळखली, बाबासाहेबांबरोबर देखील ब्राह्मण होते, परंतु ते ब्राह्मण वेगळे होते. आणि हे जे ब्राह्मण आहेत, आता जे ब्राह्मण परंपरा राबवणारी जी मंडळी आहेत ती संविधान मिटवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करते आहे. हे आपण खूणगाठ बांधली पाहिजे. मला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांना विनंती करावीशी वाटते की आपण बहुजन समाजाचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. आता बहुजन समाजाला अंधभक्त आहेत, जे शेंडीवाल्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना जागृत करायचं काम आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आता केलं पाहिजे. एक एक माणूस जरी जोडायचं काम केलं तर निश्चितपणे हा उद्याचा सूर्य संविधानाच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांच्या विचारातून उभा राहील एवढं ज्या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी क्रांतिकारी अभिवादन बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.